मुळात प्रकाशा बॅरेजच्या संदर्भात या ठिकाणी साधारणपणे आपण 2010 मध्ये याचं बॅरेजचं काम पूर्ण केलं. त्याचा पाणीसाठा 63 दलघमी एवढा आहे आणि प्रकल्पित सिंचन क्षेत्र हे 8,856 आहे आणि सारंगखेड्याचा पाणीसाठा 92 दलघमी आहे आणि त्याचं क्षेत्र हे 8,767 आहे. प्रत्यक्षात होणारं जर आपण सिंचन बघितलं तर ते साधारणपणे 2020-21 मध्ये 5,785 आणि 21-22 मध्ये 5,458 झालं होतं. आता एकूण आपण जर जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्या प्रश्नाचा पहिला भाग म्हणजे या ज्या काही उपसा सिंचन योजना इथे बंद होत्या त्या उपसा सिंचन योजना सारंगखेडा बॅरेज म्हणजे 11 प्रकाशावरील आणि 11 सारंगखेड्यावरील अशा या उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता. त्या संदर्भातलं आपण 22 उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याचं टेंडर देखील काढलं. दुर्दैवाने आपण जे काही टेंडर काढलं त्यातल्या 8 योजनांच्या टेंडर करता रिस्पॉन्स मिळालेला. तर जिथे रिस्पॉन्स मिळाला त्या 8 काम आता आपण सुरू करतो. जिथे रिस्पॉन्स मिळालेला नाही तिथे पुन्हा आपण त्याचे टेंडर नव्याने काढतो. त्याच्यामध्ये प्रयत्न करतो की त्याला रिस्पॉन्स यावा आणि त्यातनं ते काम व्हावं. खरं म्हणजे या ज्या उपसा सिंचन योजना हा काही मूळ प्रकल्पाचा भाग नव्हता, हे नंतर आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तथापि शासनाचा प्रयत्न असेल की ज्याप्रमाणे या 8 उपसा सिंचन योजनांना आता आपल्याला वेंडर मिळालाय आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार आहे, इतर योजनांकरता देखील लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर शोधून त्याचे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करण्याचा प्रयत्न आम्ही करू. सारंगखेडा, सुरवाडा आणि प्रकाशा, त्यातला आता प्रकाशा बॅरेजच्या संदर्भातला प्रश्न. मुळातच आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे की सहकारी तत्वावरच्या उपसा सिंचन योजना होत्या. कारण त्या सरकारने असा निर्णय केला होता की सहकारी तत्वावर त्या कराव्या, पण त्या काही चालल्या नाही. मग आपण साधारण 2016-17 मध्ये असा निर्णय घेतला त्या बंदच होत्या. तर विशेष बाब म्हणून शासनाने या दुरुस्ती करायच्या आणि शासनाने त्या चालवायच्या अशा प्रकारे आपण तो एक विशेष बाब म्हणून निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर या संदर्भातले आपण टेंडर काढले. आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे की त्याला प्रतिसाद मिळाला नाही, 8 ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि म्हणून आता त्याला फेर प्रशासकीय मान्यता आपण देतो आहोत. त्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे आता उरलेले जे काही टेंडर आहेत ते फेर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निघतील. त्यामुळे ते आजच्या रेटने निघतील तर कदाचित त्याला त्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद मिळणार आहे. आणि आपण जर जसं सांगितलं की 500 नाही आता शासनात चालवेल, 540 कोटी रुपये आपण देतोय, पण ते सहकारी तत्वावर त्या चालल्या नाहीत म्हणून त्यावेळेस आपण कॅबिनेटने निर्णय केला की शासन चालवायला लागेल आणि शासनच पैसे लावेल. नाही त्या अजून काही नवीन करण्याचा स्कोप असेल तर त्याचा विचार करू आपण. म्हणजे जर त्या पाणी तिथे असेल आणि नवीन करण्याचा जर स्कोप असेल तर निश्चितपणे त्याचा देखील विचार करण्यात येईल. त्याचाही विचार करण्यात येईल. जर पाण्याचं पाणी शिल्लक असेल तर नवीन आपण जरूर नवीन पण करण्याचा विचार त्या ठिकाणी करू. जे मूळ प्लॅनमध्ये आहे, जो तुम्ही मंजूर केलेला प्लॅन आहे, त्या प्लॅनमध्ये असलेल्या ज्या उपसा सिंचन योजना शासनाच्या माध्यमातून करायच्या आहे त्या उपसा सिंचन योजना आपण तातडीने करण्याच्या बाबत कारवाई करणार का? नाही, आपण जसं सांगितलं सुलवाडेच्या संदर्भात तर आपण वेगळा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. याही बजेटमध्ये जवळजवळ 300 कोटी रुपये दिले आहेत आणि आपण त्याचं काम करतो, केंद्र सरकार त्याला मदत करते. आपण प्रकाशाच्या संदर्भात जी माहिती दिली आहे ती माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही, पण आपण इरिगेशन मिनिस्टर राहून चुकला त्याच्यामुळे आपण दिलेली माहिती खरी समजून हे तपासण्यात येईल की मूळ आराखड्यामधल्या शासनाने करायच्या जर काही उपसा सिंचन योजना बाकी असतील तर त्या जरूर हाती घेण्यात येतील.